कुटुंबामध्ये आई वडील व त्यांची दोन मुले राहत असतात. आई वडिलांचे एकच ध्येय असते, मुलांना खूप शिकवायचं. ते सतत मुलांना म्हणत असतात, मुलांनो खूप अभ्यास करा, कारण त्याशिवाय चांगली नोकरी मिळणार नाही. व जर तुम्हाला चांगली नोकरी मिळाली नाही तर खूप सारे पैसे तुम्हाला कमवता येणार नाहीत. त्यामुळे मुलांच्या डोक्यात एकच ध्येय होतं, आपल्याला करोडपती व्हायचं आहे. कोणत्याही इतर कार्यक्रम, स्पर्धा, सण, समारंभामध्ये सहभाग न घेता मुलांनी उच्च शिक्षण पूर्ण केले व दोघेही फॉरेन मध्ये नोकरी करू लागले. या नोकरीतून त्यांना करोड रुपयांचा इन्कम होऊ लागला. आई वडिलांना खूप सारे पैसे ते पाठवत असत. आई वडिलांना खूप अभिमान वाटू लागला. इतर लोकांना ते म्हणू लागले, आमची मुले करोडपती झाली, व इतरांच्या मुलांशी त्यांची तुलना करू लागले व इतर मुलांना ते कमी लेखू लागले. जस जसं वय वाढत गेलं, आई वडील म्हातारे होऊ लागले. त्यांनी आपल्या मुलांकडे इच्छा व्यक्त केली की एका मुलाने आपल्या घरी परत यावं. त्यावर कोणीही याला तयार झालं नाही. काही दिवसातच आईला पॅरालिसिस झाला. ना चालता येत होतं, ना बोलता येत होतं. अंथरुणावर सतत पडून असायची. सगळी सेवा त्याचे वडील करू लागले. एके दिवशी सकाळचे 10 वाजले तरीही वडील आईकडे आले नाहीत. त्यामुळे आईला चिंता वाटू लागली. आई पाहण्यासाठी जाणार पण तिला चालता येत नव्हतं. तरी सुद्धा ती जमिनीवरून फरफटत त्यांच्यापर्यंत पोहोचली. बेडवर पाहते तर काय, स्वतःचा पती मृत अवस्थेत पडला होता. तसंच पुन्हा ती फरफटत फोन जवळ आली. फोन जवळ येऊन त्यांनी मुलांना पहिला फोन केला, तर मुलांनी कोणतेही उत्तर दिले नाही, कारण आईला बोलता येत नव्हते. उलट 2-3 वेळा फोन केल्यानंतर तो म्हणाला, अगं सारखं काय फोन करतेस, बोलता येत नाही तर फोन करायचा नाही, असं म्हणून त्याने रागाने फोन ठेवून दिला. शेवटी त्या माऊलीने शेजाऱ्यांना फोन केला. आजींचा आवाज येत नाही म्हणून त्या शेजाऱ्याने घरी येण्याचा प्रयत्न केला. पाहतो तर त्यांचा दरवाजा बंद होता. काही लोकांना जमा करून त्याने दरवाजा तोडला व दरवाजा तोडून ते आत आले. पाहतात तर काय, बेडवर वडील मृत पडले होते व आईचाही मृतदेह त्या फोन जवळ पडला होता. मृत्यूनंतरही मुलांचा खांदा त्यांच्या नशिबात नव्हता, कारण मुलाने तिकडूनच पैसे पाठवले व शेजाऱ्यांना सांगितले, कार्य तुम्हीच पूर्ण करा, कार्यासाठी आम्ही येऊ शकत नाही. या प्रसंगाला जबाबदार कोण, आई, बाबा की मुलं? जबाबदार ठरले ते संस्कार. मुलांची घडण फक्त पैसा मिळवण्याच्या उद्देशाने झाली, पण त्यांनी जी चूक केली ती आपणही करायला नको. सर्वात पहिल्यांदा आपल्या मुलांना शिकवा कसं वागायचं, कसं जगायचं, समाज म्हणजे काय, संस्कार म्हणजे काय, समाजाचे व कुटुंबाचे महत्व काय असते, आई वडिलांचे महत्व काय असते. मुलांना धार्मिक शिक्षण द्या. भले परीक्षेत 10 गुण कमी मिळाले तरी चालतील, काही फरक पडत नाही, पण संस्कारामध्ये कमी पडू देऊ नका. जर संस्कार कमी पडले तर आयुष्य बिघडते. जो व्यक्ती स्वतःच्या कुटुंबाला खुश ठेवू शकत नाही तो कधीच सुखी राहू शकत नाही. अरे खरे सुख पैशात नाही तर आपल्या जवळच्या माणसांमध्ये आहे. पैसा तर जरुरी आहेच, तो कमवलाच पाहिजे. जर तुम्ही करोडपती असाल किंवा अरबपती, पण आपल्या जवळच्या नात्यांना कधीही विसरू नका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा कमवताना नाती गमवावी लागणार नाहीत याची काळजी घ्या. आपण व्हॉट्सअप व फेसबुकवर जोक वगैरे शेअर करतच असतो, पण ही व्हिडिओ सुद्धा लाईक करून शेअर करा, ज्यामुळे प्रत्येक आई वडील व मुलगा जागृत होतील. तुमचे याबद्दल काय मत आहे, संस्कार महत्वाचे की पैसा महत्वाचा? कमेंट करून जरूर सांगा.